नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड ॲग्रिकॉस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। तर मी आज आहे तापी नदीमध्ये, या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही ही जी डांगरची शेती बघताय, संपूर्ण झिरो बजेटवर घेतलेली आहे आणि कुठलीही फवारणी न करता 100% ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेली आहे। तर या ठिकाणी जे शेतकरी घेणारे आहेत आपले, तर ते खूप काही वर्षापासून ही डांगरची शेती करत आहात, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। नाव काय आपलं? शांताराम पंडित सोनवणे। राहणार कुठले? नांद्रा खुर्द। तालुका? जळगाव। जिल्हा? जळगाव। मोबाईल नंबर द्या आपला। 77 70 07 14 66। बरं, तुम्ही ही शेती किती दिवसापासून करताय दादा? आमला जवळजवळ 25-30 वर्षापासून आमचा हा व्यवसाय आहे। हाच व्यवसाय आहे, याच्यातून नफा होतो का दादा तुम्हाला? भरपूर हो। बरं, याला खतं कोणती वापरता तुम्ही? आपलं शेणखत। शेणखत, शेणखतच वापरता का? फवारणी? लिंबाची फवारणी। बरोबर। गायचे जे गोमूत्र फवारणी, तेही फवारणी करता। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही डांगरची शेती 100% ऑर्गॅनिक पद्धतीने करतात। आणि बाजूला बघत आहात तुम्ही, नदी जाते सर, दाखव नदी। तर ह्या नदीचं पाणी ह्या डांगरला दिलं जातं। बरं दादा, हे विक्री कुठं करतात तुम्ही? बरं, याच्यात जे आपलं हायब्रिड डांगर आहे शेतात घेतो, तर त्याच्या चवीमध्ये आणि याच्या चवीमध्ये फरक आहे? चवी नासमनचा फरक आहे दादा। हे डांगर काही असं कोणतं तुम्ही जे बी जमीन मधले बी ठेवा बाजूले, हे बी ठेवा। हे काही लंगडन इकणार नाही, काही वाजते डांगर इकन तर लोक इकत नाही। बरोबर दादा, हे बियाणं कुठून तुम्ही आणलेलं आहे? आमच्यावाडे वाड वडील होते, त्यांच्यापासून बियाणं विकत घेत नाही, विकत बियाणं नाही घेता, घरचं बियाणं लावता। बरोबर। बरोबर, याच प्रकारे शेतकरी बंधूनं कष्ट करून हे आपले शेतकरी नदीमध्ये डांगराचं बी घेतात, 100% ऑर्गॅनिक आहे। त्यांच्याकडून तुम्ही डांगर घ्या, जेणेकरून त्यांनाही पैशाची मदत होईल आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी एक तुमची मदत होईल। धन्यवाद।